आता ब्रेकनंतर पिंपरी चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नवं पार्किंग धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याचा फटका जो आहे तो पिंपरी चिंचवडकरांना बसणार आहे. मेट्रो प्रवाशासाठी पार्किंगची सुविधाच देण्यात आलेली नाही आणि नव्या पार्किंग धोरणानुसार नो पार्किंगमध्ये वाहनं उभी केल्यास 200 ते 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मेट्रोच्या प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागाच विकसित करण्यात आलेली नाही आणि नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास कारवाई करण्यात येते आणि नाहक नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. पालिकेला याबाबत विचारणा केली असता मेट्रोच्या पार्किंगचं लवकरच काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र या अर्धवट कामामुळे पार्किंग धोरणाचं पितळ उघडं पडलंय. आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहे. गोविंद, सगळ्यात मोठी श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे केलं जातं. कोणत्याही गोष्टीचं एक नियोजन असलं पाहिजे क्रमवारीनुसार. जर तुम्ही मेट्रोची सुविधा देऊ करताय वाहतुकीचा खोळंबा दूर करण्याकरता, तर पार्किंगची सोय केली पाहिजे. अजून पार्किंगची सोय का होऊ शकली नाही विशाल? त्यामुळेच नागरिकांमध्ये संताप दिसतो आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आहे 27 लाख आणि या शहरामध्ये वाहनं आहेत 21 लाख. आणि पुण्याहून पिंपरी चिंचवडला असू देत किंवा पिंपरी चिंचवड पुण्याला असू देत, इथे रोज येजा करणारे. माफ करा, मी जर तुम्हाला थांबवतोय, प्रवीण दरेकर बोलताय, थेट जाऊया तिथे. त्यांना घाई झाली होती की सरकारचा एवढा दबाव होता की आमचं सांगणं होतं की बाबा 41A ची नोटीस पाठवून या प्रकरणी आपल्याला जो तपास करायचा आहे, चौकशी करायची, ती करा, नंतर आपण काय जी कारवाई करायची असेल ती करा. परंतु कोर्टात टिको न टिको आपण FIR दाखल करा, कारवाई करा, अशा प्रकारचा अट्टाहास सरकारचा होता, प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि CMO कार्यालयाचा. आणि त्या दबावाखाली FIR झाला आणि सेशन कोर्टामध्ये आम्हाला 3 दिलासा मिळाला, त्यानंतर हायकोर्टामध्ये मिळाला आणि मग आता 12 तारखेला तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी काही प्रक्रिया कायदेशीर पूर्ण करायची होती ती केलीत की नाही, अशा प्रकारचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणून या ठिकाणी 41A ची नोटीस या ठिकाणी पाठवण्यात आली, जिचं आम्ही स्वागत करतो. कारण आमची मागणीच ही होती, सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल, की आम्हाला नोटीसच पाठवली नाही आणि कारवाईच्या गोष्टी आपण करताय, तर मला वाटतं ते ती नोटीस पाठवली. मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि रितसर त्यांना जी माहिती पाहिजे, जी तपासणी करायची आहे, जे जे काही त्यांना हवंय त्या सगळ्या गोष्टींची तपशीलवार माहिती त्यांना जी आवश्यक असेल ती उपलब्ध करून देणार आहोत. कारण आम्ही कुठेही आक्रस्थळेपणा करणार नाही, कुठेही त्या ठिकाणी तपास यंत्रणांना दोष देणार नाही. मग आता राज्यातल्या या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या तुमच्या दबावाखाली काम करतात, अशा प्रकारचे आरोप आम्ही करू शकलो असतो. परंतु राईट रॉंग जे असेल त्याला त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायचं असतं आणि त्या लोकशाहीमध्ये ते अभिप्रेत असल्याकारणानं आम्ही त्याला रितसर सामोरं जातोय, कुठल्याही प्रकारची हिचकीच न करता. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण आहे, कारण का शेवटी एक नेते आहात, तर कार्यकर्त्यांना काय आवाहन केलेलं आहे आणि काय आवाहन करा? नाही, मला वाटतं कुठेही अशा प्रकारचं काही गडबड गोंधळ होणार नाही अशा प्रकारचं मी आव्हान करतो. कारण शेवटी कायद्याला आपल्याला सामोरं जायचं आहे, अर्थात काही प्रेमापोटी आपल्या नेत्याला आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला चौकशीला बोलवल्यानंतर येणं स्वाभाविक आहे. परंतु त्या ठिकाणी कुठेही गडबड गोंधळ त्या ठिकाणी होणार नाही, अनावश्यक गर्दी होणार नाही, याची निश्चितच काळजी घ्यावी अशी माझी विनंती राहील. आणि सरकारला पूर्णपणे, सरकारला नव्हे पोलिसांना, त्या ठिकाणी सहकार्य सर्वार्थाने केलं जाईल. पण ज्या प्रकरणासंदर्भात तुम्हाला नोटीस बजावली आहे, आता अधिवेशन पार पडलं, कायद्याने सुव्यवस्थेच्या बाबतीत त्याबाबत तुम्ही स्पष्ट देखील अधिवेशनाच्या सभागृहामध्ये दिली होती, अशामध्ये सरकारकडून नोटीस बजावण्यात येणं हे कितपत योग्य वाटतं? नाही, मला वाटतं अंतिम आठवडा प्रस्तावावर माझ्यावर कायदेशीर कारवाई केली त्याच्या संदर्भात बोललोच, त्याला हरकत नाही, मी सामोरं जाईन सांगितलं. परंतु त्याचबरोबर राज्यातले असे अनेक गुन्हे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी नेत्यांचा सहभाग आहे, संस्था आहेत, कारखाने आहेत, बँका आहेत, बलात्काराच्या केसेस आहेत, या सगळ्या बाबतीत दुजाभाव का? आणि उदाहरणासहित
तपशीलवार 1.5 तासाच्या भाषणात मी माहिती दिली होती, परंतु हे सरकार त्या ठिकाणी सूड भावनेने एकल्लीपणानं कारभार करते म्हणून आम्हाला नोटिसा पाठवायच्यात. आमच्यावर कारवाईसाठी पूर्णपणे सरकार दबाव आणून पोलिसांचा वापर करायचा आणि आपल्या लोकांवर ज्या कारवाया आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत. गुन्हे दाखल झाले तर त्यांना तपास करायचा नाही, चौकशीला बोलवायचा नाही, अटक करायची नाही, अशा प्रकारचा दुजाभाव सरकार त्या ठिकाणी करताना स्पष्टपणे दिसतंय. परंतु या सर्व गोष्टींना रीतसर त्या ठिकाणी त्या त्या व्यासपीठावर आम्ही न्याय आणि दाद मागणार आहोत. त्याचबरोबर सर, जे नेमकं प्रकरण आहे की तज्ज्ञांची जी संस्था आहे त्याचे तुम्ही सदस्य होतात आणि त्यानंतर तुम्ही निवडणूक लढवल्यात, अनेक वर्ष तुम्ही अध्यक्ष सुद्धा राहिलात, यावर तुमचं नेमकं आत्ता म्हणणं काय? माझं सर्व म्हणणं मी पोलिसांना त्या ठिकाणी देणार आहे, किंबहुना सर्व गोष्टींची त्या संस्थेकडून माहिती घेतलेली आहे. खरं म्हणजे विषय अत्यंत छोटा आहे, परंतु पराचा कावळा करण्याचा दुर्दैवी आणि केविलवाना प्रयत्न आहे. एखाद्या संस्थेतनं प्रतिनिधित्व करणं हा त्या संस्थेनं ठराव करून दिल्यानंतर अधिकार पोचतो. आता मजूर असणं नसणं, ज्या वेळेला मी सभासद झालो त्या दिवशी मी मजूर होतो, अंगमेहनतीची कामं करायचो, एवढंच काय तर मी रोजगार हमी योजनेवर पण काम केलं. तलाठ्याचा मजूर असल्याचा दाखलाही त्या ठिकाणी बोरिवली तहसील कार्यालयातनं घेतलेला आहे. आणि नंतर मजुरांनी त्या ठिकाणी प्रगती करू नये, आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ नये असं कुठल्याही कायद्यात नाही. उलट आपली लोकशाही संविधान या देशातल्या प्रत्येक गरिबांनी छोट्या माणसांनी मोठं झालं पाहिजे अशा प्रकारे अभिप्रेत आहे. धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपावर ओझे उचलण्याचं काम करायचं. मग असं आपण म्हणू शकतो का? माथाडी नेते अनेक आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडे माथाडींचा बॅच आहे का? आणि त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु शेवटी जस्टिफिकेशन कोणाला द्यायचं असतं? झोपलेल्याला आपल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. आता त्यांनी पूर्वग्रह दूषितपणानेच कारवाई करायची ठरवली, तर मला वाटतं इतर गोष्टींच्या स्पष्टीकरणाचा काही उपयोग नाही. इतर उदाहरणं देऊन त्यांच्यावर परिणाम होणार नाही, कारण त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर कारवाई करायची आणि त्यांना जेरीस आणता येत आहे काय अशा प्रकारचा प्रयत्न करायचा. पण असे 100 गुन्हे दाखल केले तरी आमच्या भूमिकेपासून आणि या सरकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आवाज उठवण्याचं कुठेही आम्ही थांबणार नाही. भाऊ, या सगळ्या चौकशी दरम्यान किंवा कारवाई दरम्यान ज्या ज्या वेळेला आपलेही काही महाविकास आघाडीमध्ये चांगले संबंध आहेत, नेते आहेत, ते आपल्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का? किंवा शांत राहा, वारंवार आपण जे आरोप टीका किंवा जी काही प्रतिक्रिया देता त्याबद्दल सांगण्यात आलं का की बाबा कुठेही आपण बोलू नये, शांत राहो, किंवा तोंड दाबण्याचा प्रयत्न झाला आहे का? नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट अशा प्रकारचे फिलर्स काही लोकांकडून निश्चितच आले की कशाला आपण टीका करता, कशाला हे करता. परंतु या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून एक संवैधानिक जबाबदारी मला त्या ठिकाणी मिळाली. पक्षानंही मोठ्या विश्वासानं सरकारवर अंकुश ठेवणं, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणं ही जबाबदारी माझ्यावर आहे.